नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येत्या 30 एप्रिल 2023 ला होऊ घालणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी हा खास मेसेज तुमच्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅट GPT पण नाही किंवा तुम्ही एखादा सुपर कम्प्युटर पण नाही किंवा तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बनवण्यात आलेली एखादी मशीन नाही किंवा तुम्ही एखादा रोबोटसुद्धा नाही, त्यामुळे तुमच्याकडून 100 पैकी 100 आन्सर करेक्टच येणार ही अपेक्षासुद्धा नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याला प्रश्न वाचताना त्याचं कॉन्सन्ट्रेशन 100% ठेवून त्यातला लोकस म्हणजे कीवर्ड काढता येतो आणि त्यानुसार त्याला लॉजिक बरोबर लावता येतो अभ्यासाच्या बेसिसवर, तो विद्यार्थी ॲक्युरेसी लेवल वाढवून प्रश्नामध्ये कमीत कमी 70, 75 किंवा 80 प्रश्न करेक्ट करू शकतो, जेणेकरून चुकीचे आन्सर मायनस केल्यानंतर त्याचा स्कोअर 60, 65 किंबहुना 70 सुद्धा जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, या 30 तारखेला तुम्हाला एक्झाममध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल पूर्ण असलं पाहिजे आणि तुमची लॉजिक लावण्याची जी क्षमता आहे ती पूर्णपणे वापरा, एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. 30 एप्रिलसाठी सर्व विद्यार्थ्यांना कोटी कोटी शुभेच्छा, धन्यवाद, थँक्यू.